नमस्कार मी अनुश्री करंदीकर सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचं या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन एक मराठी उद्योजक तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक वर्षातनं पाऊल टाकलेलं आहे आणि या पाऊलाच्या मागे जे आहेत ते म्हणजे सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब आजही आजही आपल्यासोबत आहेत सर तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत नमस्कार तर या अनुषंगाने आपण विविध विषयांवरती या चर्चा करत असतो सुवर्ण कोकणचे फुडमॉल असू देत त्याच्या सीडीज असू देत त्याची पुस्तकं असू देत त्याचबरोबर त्याच्या कार्यशाळा असू देत सगळ्यांना आत्तापर्यंत भरघोस प्रतिसाद मिळाला आहे पंच्याहत्तरपेक्षा जास्त सुवर्ण गोकोणचे फुडमॉल आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसत आहेत आणि त्या पलीकडे जाऊन अनेक सुवर्ण गोकोणचे फुटमॉल येत्या काही काळात नजीकच्या काळात आपल्याला येताना दिसणार आहेत आणि त्यामागे एक चेहरा असतो तो म्हणजे शिलेदारांचा तरुण शिलेदारांचा जे आज चांगल्या प्रकारे उद्योजक बनलेले आहेत तर त्या अनुषंगाने आज आपण या सगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत मार्गदर्शन करून घेणार आहोत आपण थेट सरांकडे जाऊया आणि याच्या विषयाला सुरुवात करूया सर या सगळ्याकडे आपण येऊच या परंतु थोडंसं जो आपला गाभा आहे तो म्हणजे शेतकरी त्याच्याकडे वळताना मला तुम्हाला म्हणायचं आहे की आता सगळ्यांचं डोळे लागलेत ते म्हणजे कधी एकदा त्यांना हा अवकाळी पाऊस झाला सगळ्याच गोष्टी झाल्या ह्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे पीक आलेलं नाही हातात जे पीक आलं त्याच्यामधून त्यांना उत्पन्न ना मिळत नाहीये त्यामुळे कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी नवीन सरकार आलंय त्यांच्याकडनं नव्या अपेक्षा आहेत आणि मग कुठेतरी हा शेतकरी वर्ग ना अजूनही आसूसलेलं आहे तर काय वाटतं तुम्हाला की ह्या सगळ्यामधनं शेतकरी बाहेर निघेल कधीतरी नाही जी पद्धत किंवा जी यंत्रणा वर्षानुवर्ष चालली आहे किंवा ज्या पद्धतीचं पीक आपण घेतोय याच्यातून जास्त काही निष्पन्न असं वाटत नाही मदत केलीच पाहिजे कारण ज्या पद्धतीत ते जगतायत म्हणजे जे अवस्था आहे ती प्रचंड वाईट आहे आणि ती लवकरात लवकर त्यांना भेटली पाहिजे पण ह्या मदतीसोबत आपण जेव्हा बोलतो की तो चिंत कर्जमुक्त केला तर केलाच पाहिजे पण त्याबरोबर चिंतामुक्त हा जो शब्द वापरतो तर चिंतामुग्न करण्यासाठी खूप काम करावं लागेल कुठल्याही सरकारला किंवा यंत्रणेला किंवा आहे त्या गोष्टी जरी प्रॉपर राबवल्या तरी खूप होतील कारण ज्या पद्धतीत आपण बघतोय आपण जे पीक घेतो आज तुम्ही बघता संपूर्ण महाराष्ट्रात ज्या दुसऱ्याला ज्याच्यात बरकत होते ते पीक आपण घेतोय आणि मग त्याला कुठलाही शास्त्रीय त्याचा अभ्यास किंवा त्याचं संशोधन किंवा ह्या गोष्टी आणि ह्या सहज उपलब्ध आहेत सगळ्या कृषी विद्यापीठात बोला के के मध्ये पण आपण तिथे जात नाही ते आपल्या पोहोचत नाही नाहीये आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होतं पारंपरिक शेती जर नफ्याची करायची असेल तर जे आधुनिक संशोधन आहे जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्याची कास आपल्याला धरली पाहिजे आणि त्यासोबत जे शेती शेतीपूरक व्यवसाय आहेत तेही तुम्हाला केलेच पाहिजेत आणि तेही अभ्यासपूर्वक केले पाहिजेत खूप गोष्ट तुम्हाला सांगतो मागे ह्याला दापोलीला गेलो असतो आणि वन औषधी ह्या विषयावरती मी थोडा अभ्यास करतो होतो समजून घेत होतो सो काही गोष्टी एवढं छान संशोधन झालं म्हणजे शतावरी सारखं की तुम्हाला एकरी जास्तीत जास्त एक पन्नास एक हजार खर्च आणि कुठली जमीन जाते काळे चालेल लाल चालेल रेताळ चालेल फक्त निसऱ्याची असायला पन्नास एक हजार एकरी खर्च आहे आणि तुम्हाला मला वाटतं एक सहा महिन्याने वर्षाने तुम्हाला उत्पन्न सुरू होतं आपण हे पांढरी शतावरी बोलू आणि नंतर दर सहा महिन्याने तुम्हाला पीक आहे जास्त खर्चही नाही कुठल्या रोगालाही बडे पडत आणि भावी चांगलं म्हणजे तुम्हाला सांगतो आपण पिवळी जर साधे हे जर सफेद जरी जर, शेतावरी घेतली तरी वर्षाला तीन लाख ते सहा लाख आपल्याला त्यातून उत्पन्न भेटतं आंतरपिकी त्याच्यात घेता येतं तीच गोष्ट वेखंद असेल तीच गोष्ट तुमची गवती आशील लागवड असेल गवती हा देखील तसंच आहे की तुम्हालाही दुसऱ्या महिन्यानंतर तुम्हाला उत्पन्न भेटतं आणि हे उत्पन्न पुढे कित्येक वर्ष चालतं फक्त दर दोन महिन्याने तुम्हाला ती पानं कापायची खराब पाना बाजूला टाकायच्या जुड्या बांधायच्या विकायच्या आणि खूप चांगला भाव भेटतो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आणि हे औषधी सुगंधित वनस्पती आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय मग वेखंड असेल पिंपडी असेल शतावरी असेल ह्या मार्केटमध्ये मागणी सुद्धा खूप जास्त आणि काही कंपन्या तर ते करार पद्धतीने ते करतात लोकांनी त्या बाबतीत अभ्यास केला पाहिजे समजून घेतलं पाहिजे नेमकं कुठे विकत घेतलं जातं कुठल्या कंपन्या घेतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरी बसून किंवा आपण ज्या वातावरणात किंवा ज्या विभागात होत तिथे जर त्या गोष्टी नाही तर आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे जिथे हे संशोधन केलं जातं आणि म्हणून आता येणाऱ्या काळात ज्या सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा मग जे आता परवा कोल्हापूरला आहे किंवा मुंबईत आहे पुणे नाशिकला आहे तिथे आम्ही हा खास करून विकत घेतो की या सुगंधित वन वनस्पती ज्या आहेत ह्याची लागवड नेमकी कशी घेते कशा पद्धतीत त्यातून एवढं भरमसाठ उत्पन्न येतं आणि त्याची विक्री नेमकी कुठे केली जाते ह्या सगळ्या गोष्टीवर तिथे मार्गदर्शन असेल आणि हे जसं आपण सुगंधी वनस्पती औषधीबद्दल बोललो वनशेती बोललो तसंच त्यात चंदन हाही प्रकार आहे चंदन शेतीमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर करोडोच्या घरामध्ये उत्पन्न आहे भले ते पंधरा वर्षानंतर आहे पण ते शंभर टक्के भेटतं आणि त्याला खर्चही जास्त नाही त्याच्यातही पन्नास साठ हजार खर्च हा त्याच्या संरक्षण आहे म्हणजे साठी जो खर्च आहे तो पाच सहा लाख आहे पण ते तुम्ही सातव्या वर्षानंतर लागतो आणि तो, तो परत तुम्हाला आंतरपिकातून तेवढा पैसा भेटतोय पण होतंय का लोकांमध्ये त्याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्याच्याबद्दलचं जे गैरसमज किंवा भीती ते खूप जास्त आहे चंदन चोरीला होतं चंदन वगैरे वगैरे गोष्टी विकणार कुठे ह्या सगळ्या गोष्टीवरती पर्याय आहेत फक्त आपण ते मनपूर्व एक मनात ठरलं पाहिजे की नाही मला हे करायचं आहे बांबू लागवड सारखा विषय तुम्ही आज आज बांबूची लागवड करता ते की ते पंधरा ते वीस हजार रुपये एकरी खर्च येतो आणि कुठलीही जमीन लागते पाणी कमी लागतं कुठलं पेस्टिसाइज नाही खत व्यवस्थापन पावसाच्या पाण्यावर जगणार आहे ते आणि तुम्ही रेताड किंवा अशा पडीक जमिनीमध्ये सुद्धा ते छान पद्धतीत करू शकता हे सगळ्या गोष्टी पण ह्याच्यातून दोन वर्ष चार वर्षानंतर जर तुम्ही बघाल तर एकरी आपल्याला लाख रुपयाच्या खालीत पीक हे उत्पन्न नाहीये आणि एकदा मेहनत करायची पुढचे तीस चाळीस वर्ष तुम्हाला उत्पन्न घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ आपण लाख रुपये जरी पकडले तरी चाळीस एक लाख रुपये आपल्याला बांबू शेतीतून भेटतात खर्च चाळीस हजार सुद्धा नाहीये आणि हे तुम्हाला पारंपरिक जी तुम्ही पिकं घेता त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यातून जो मिळणारा नफा ना त्यातून आपण पुढे जाणार आहोत आणि मग आपल्याला कुठल्याही सरकारच्या मत्तीकडे किंवा कोणाकडे आशा लावायला किंवा अपेक्षा ठेवायची गरज नाही आपलं भवितव्य आपण घडू शकतो आणि ह्या सोबत जेव्हा आपण शेती शेतीपूरक व्यवसाय करतो मग तो शेळी पालन असेल पालन असेल मत्स्यपालन असेल असे विविध विषय आहेत पण होत आहे काय की आपल्याकडे लोक करतायत पण ते एकाचा बघून दुसरा दुसऱ्याचा बघून तिसरा असं नसतं तुम्हाला जर त्यात पैसा कमवायचा असेल तोही हमका असतो तुम्हाला त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल थोडा अभ्यास करावा लागेल त्याचं नियोजन करावं लागेल त्याची बाजारपेठ समजून घ्यावी लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि म्हणून तुम्हाला ही जी, जी गर्दी दिसते सुवर्ण कार्यशाळेत गेली पाच वर्ष कंटिन्यू त्याचं एकमेव कारण आहे की गोष्टी त्याच आहेत व्यवसाय तेच आहेत पण ते शास्त्रोक्त पद्धतीने कसे करायचे कसं त्याचं नियोजन करायचं मार्केटमध्ये आपण कसं अप्रोच आहे एवढंच नाही तर मार्केट आपल्याकडे कसं येईल ह्या सगळ्या गोष्टीवर तिथे फोकस असतो आणि त्यामुळे तुम्ही जर बघाल कारण एखादी गोष्ट जेव्हा सुरू होते त्या सुरुवातीला त्याला खूप भरभरून प्रतिसाद असतो लोक कौतुकाने बघतात की नवीन काय बघूया पण आता पाच सहा वर्ष झाली सातत्याने महाराष्ट्राच्या सर्व कोपऱ्यांमध्ये आपण हे कार्यक्रम घेतोय असंख्य त्यातून शेतकरी एक उद्यमशील किंवा प्रगत शेतकरी त्यातून निर्माण झाले उद्योजक निर्माण झाले आणि ह्या सर्वावर कठीत तेव्हा झाले जेव्हा फुडमॉल आपण सुरू केला फुडमॉलचं जे स्वरूप होतं सुरुवातीला लोकांनाही खूप उत्सुकता होते की नेमकं फुडमॉल काय पण हळूहळू लोकांना समजायला लागलं अतिशय कमी पैशामध्ये आणि हातातला काम सांभाळून जर हमखास उत्पन्न देणारंच हे कुठलं साधन कुठलं तर ते फूड मॉल आणि आता जे वेगवेगळे प्रकार आपण केले आहेत म्हणजे एक कोंबो मॉल ज्याच्यात चिकन लाईव्ह चिकन आणि बाकीचे प्रोडक्ट असतात व्हेज आणि दुसरं जे सात्विक ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त व्हेज प्रोडक्ट म्हणजे जस्ट लाईक अ किराणा स्टोर पण हे किराणा स्टोर असं आहे ते फक्त आणि फक्त क्वालिटी आणि yes. दर्जेदारच प्रोडक्ट असतात आणि त्यामुळे लोकांची खूप मागणी वाढली आणि आपण कधी कधी मला वाईट वाटतं की आपण जेवढा विचार करते ना त्याच्या कितीतरी पॉटीने लोक ह्या व्यवसायामध्ये कमवतात म्हणजे तुम्हाला सांगतो मागे मी थोडासा स्टडी करत होतो लिशियस चिकनच्या बाबतीत एका चिकन कंपनीच्या बाबतीत चार पाच वर्षापूर्वी पवईला मुंबईमध्ये दोन हजार स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये व्यवसाय सुरू केला आणि हे फक्त ऑनलाईन व्यवसाय करतात मी जेव्हा त्यांचा सगळं हिशोब सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या तर आजच्या डेटला त्यांनी तो जो ऍप डाउन हे केलाय डेव्हलप केलाय ते पाच लाख ऍप लोकांनी तो डाऊनलोड करून घेतलाय आणि त्यातले पर डे त्यांना जी ऑर्डर असते ती सहा ते सात हजार लोकांची आणि एक ऑर्डर सरासरी त्यांची सहाशे रुपयाची मिनिमम असते सहाशे इंटू सहा हजार पकडले तर छत्तीस ते चाळीस लाख रुपयाचा पर बिझनेस मग ही जी ताकद आहे जी स्ट्रेंथ आहे धंद्याची ऑनलाइन म्हणा किंवा ज्या काही सोशल मीडियाचा प्रॉपर उपयोग करणं ह्या गोष्टी आपल्याला वापर करायला कोणी रोखल्या नक्कीच हो ना आणि मग आपण तिथे कमी पडतो आणि हे कमी पडू नये यासाठीच फुटबॉलच्या माध्यमातून कार्यकार्यशाळेच्या माध्यमातून लोकांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात समजावल्या जातात म्हणजे माझ्याकडे त्या दिवशी काही महिला आल्या होत्या पुणे आणि नाशिकच्या हेच सांगतात की साहेब आम्ही चहाची साधी फ्रँचायजी घ्यायला गेलो तर आम्हाला वीस बावीस लाख लागतात इथे आम्हाला लाग रुपयात आम्ही पूर्ण व्यवसाय सुरू करतो फुटबॉल उभ करू शकतो नेमकं हे गणित काय तर ता त्यांना हेच सांगितलं म्हणजे तेव्हाही सांगितलं याच्या पुढे आम्ही तेच सांगतो की सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण उद्दिष्ट आहे ना ते लोकांना उभं करणं लोकांच्या हाताला बळ देणं आणि ज्या ज्या गोष्टी ज्या मार्केटमध्ये आज प्रचलित आहेत तिथपर्यंत त्यांना पोहोचवणे आणि म्हणून किराणा स्टोर हा असा एक प्रकार आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी स्लॅक हा विषय ना ना दिसत नाही म्हणजे दीडशे रुपये कांदा असला तरी आम्ही घेतो त्यातून शेतकऱ्यांना किती भेटतो माहीत नाही पण किती महाग असलं तरी लोकांना ते घ्यावं लागतं कारण हा ते एक वेळ जास्तीत जास्त दोन टायमाच्या जागी एक टाइम खातील पण ते खावं तर लागेल आणि आपल्या फुडमॉलमध्ये तुम्ही बघितलं सर्व गोष्टी आहेत म्हणजे मिठापासून तेलापासून तुपापासून धान्य असेल कडधान्य असेल मसाले असतील सर्व गोष्टी आहे ज्या एका ग्रहणीला रोजच्या किचनमध्ये राखतात आणि काही महिला तर आमच्याकडे अशा आहेत ज्या स्वयंभू करतात म्हणजे काही नोकरीला आहेत काही ग्रहणी आहेत घरातला संसाराची जबाबदारी समजून वाढून ते लोक स्वयंभू म्हणजे सामान्य पंचवीस हजाराचा माल घेऊन ते विक्रीला सुरुवात करतात आणि अशामध्ये जेव्हा बघतो आपण मला वाटतं ही पहिली असेल संकल्पना की तिथे लॉयल्टी द्यावी लागत नाही सुवर्ण कोकण फुटमॉलचं वेगळं पण आहे की अतिशय कमी भांडवलात तुम्ही फुटबॉल बिझनेस चालू करू शकता आणि तुम्ही जेवढं कमावाल तेवढं तुमचं असतं त्यातून तुम एक सिंगल रुपया सुद्धा तुम्हाला कंपनीला ॲज अ लॉयल्टी किंवा फ्रँचाईज शुल्क भरावं लागत नाही आणि म्हणून हा जो विस्तार एवढा मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षभरात झाला त्याचं एकमेव कारण आहे की लोकांच्या गरजा किंवा लोकांना नेमकं काय लोकांना काय क्वालिटी हवी लोकांना नेमका दर्जा गुणवत्ता का हवी ह्याचा सगळ्याचा सविस्तर नियोजनपूर्वक अभ्यास करून ती प्रोडक्ट एक एक बाजारात आणली आणि म्हणून तुम्ही आज बघा सुवर्ण कोकणच्या मॉल मधलं तुम्ही कुठलेही प्रोडक्ट घ्या तुम्ही तेल घ्या तूप घ्या जात्यावरचं पीठ घ्या मसाले घ्या काही घ्या तुम्ही एकदा ते प्रोडक्ट घेतल्यावर आयुष्यात दुसऱ्या कंपनीचं किंवा दुसऱ्या ब्रँडचं ते प्रोडक्ट घेऊ शकत नाही एवढी गॅरंटी म्हणजे क्वालिटीच्या दृष्टिकोनातून आपण हे जे म्हणतो ते शंभर टक्के आणि लोकांना मला वाटतं ह्याचीच आवड आणि गरज असते जे आपल्याला इथे मिळत नाही सहजासहजी ते सुवर्ण कोकणच्या फुटबॉलमध्ये मिळते आहे अनुषंगाने आपल्या ज्या कार्यशाळा त्या अत्यंत महत्त्वाच्या कारण लोकं त्याला झुंबड करतात त्या कार्यशाळांच्या अनुषंगाने सर आपण चर्चा पुढे नेऊया इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा सुवर्ण कोकण जागर श्रीमंतपूरचा सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचा जा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर आपण कार्यशाळांचा उल्लेख केलेला आहे आता सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा सगळ्यांना माहिती झालेल्याच आहेत परंतु आता ज्या कार्यशाळा आहेत त्या कुठे आहेत कशा कशाप्रकार आहेत मोफत कार्यशाळा आहेत का आणि या कार्यशाळेत नेमकं आपण काय शिकवतो जेणेकरून एवढा प्रतिसाद गेले अनेक वर्ष त्याला तसाच मिळतो नाही नक्की कार्यशाळा आता मध्यंतरी आपण बंद केल्या होत्या मोफत कार्यशाळा पण आता उद्या मला वाटतं बुधवारी कोल्हापूरला पण कोल्हापूरच्या कार्यशाळा ओव्हरपॅक आहे म्हणजे आता नव्याने आपण लोकांना घेऊ शकत नाही नंतर पुणे आहे नाशिक आहे औरंगाबाद आहे मुंबई आहे सर्व ठिकाणी फक्त कार्यशाळेचं वेगळं पण काय असं माहितीये तुम्हाला इथे जर बघाल कुठली कार्यशाळा मग ते कोल्हापूरची कार्यशाळा असेल तर तिथे फक्त कोल्हापूरची लोक नसतात मग ते बेळगाव पासून ते चारशे पाचशे हजार किलोमीटर वरून लांबून लोक येतात आणि ही अशी लोक असतात ज्यांना खरोखर काहीतरी करायचं म्हणजे त्यांचा स्वतःवर विश्वास आहे पण तो मार्ग नाही किंवा नेमकं कसं करायचं अशा याच्यातले काही शेतकरी असतात काही तरुण उद्योग मुलं असतात जे नोकरी करत असतात पण नोकरीमध्ये समाधान नाहीये नोकरीमध्ये ते सॅटिस्फॅक्शन आहे आणि आप आपल्याकडे असलेलं पोटेन्शियल आणि मिळत असलेलं इन्कम ह्यातलं त्यांना जे गोष्टी जिरुखरुक असते की नाही खूप कमी आहे आपण दुसऱ्यासाठी राबतोय खूप मोठा वर्ग असतो असेही असतात की जे रिटायर असतात आणि त्यांना मुलांसाठी काही करायचं असतं किंवा आता ह्या वयात मला स्वतःला नव्याने सिद्ध करायचं उद्योजक म्हणून आणि हे सगळे व्यवसाय जर तुम्ही बघितलात अतिशय कमी भांडवलातले आणि कमी वेळेत त्यातून एक चांगला रिझल्ट भेटतो सारखा विषय तर असा असतो की तो तुम्ही कुठेही करू शकता मग तो शहर असेल ग्रामीण असेल आता येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक जिल्हावाईज डिस्ट्रीब्युटरशिप देतोय सो त्यामुळे तुम्ही जर बघाल कार्यशाळांमध्ये जे गर्दी असते ते असे लोक असतात ज्यांना खरोखर काहीतरी करायचं आणि एक निर्धार करून ते येतात फक्त ह्यांना सर्वांना सांगणं एकच आहे की येताना तुम्ही सुवर्ण कोकण जे फेसबुक पेज आहे किंवा जे युट्यूब चॅनल आहे तिथे गोष्टी समजून घ्या त्यातले बारकावे समजून घ्या कारण होत आहे काय की जेव्हा तुम्ही प्रिपेअर येऊन येताना तेव्हा तुमचं तो उद्योजकतेकडचे जे पाऊल आहे ना तो खूप दमदार असतं कारण तुम्ही त्यांनी भारावलेलं असतात पॅशनेट होऊन तिथे येतात कारण हे सगळे जे व्यवसाय आहेत ना ते असेच पॅशनेट होऊनच कारण हे सगळे उद्योगधंदे आखल्या रेषेने होत नाहीत त्यासाठी तुम्हाला झोकून देऊनच काम करावं लागतं आणि सुरुवात जर इथून जाते उदाहरणदा मला शेळी पालन करायचं तर नेमकं शेळी पालन करताना सुरुवात कशी करायची किती शेळ्यांपासून करायची नेमकी काळजी काय घ्यावी लागते कुठल्या पद्धतीची चारा लागवड करावी लागते त्याचं वॅक्सिनेशन काय त्याची शेड मॅनेजमेंट काय ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार गोष्ट आपण समजून जरी घेतल्या आणि नंतर आलो तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो कारण शेळी पालनासारखं मी नेहमी सांगतो इन्कम कुठेच नाही म्हणजे तुम्ही दहा शेळ्याने एक बोकडापासून सुरुवात करा मी तुम्हाला चॅलेंज सांगतो मग तुम्ही ऊस घ्या सोयाबीन घ्या कापूस घ्या तूर घ्या काही घ्या तुम्ही ह्या पेक्षाही जास्त उत्पन्न तुम्ही दहा शेळ्याने एक बोकडातून घेता आणि हे साधारण सांगतो तुम्ही जर सौजत असेल अफ्रिकोन बोर असेल जर त्याच्या ऍडव्हान्स ब्रीड घेतला तर तो पुढचा भाग म्हणजे तो वेगळाच विषय त्यातून मग व्यवस्थापन असेल खूप गोष्टी त्याच्या अंतर्गत येतात तीच गोष्ट कुक्टपालनाची कुक्कुटपालनामध्ये आपल्याकडे कुक्कुटपालन म्हटलं तर फक्त आपल्याकडे सफेद कोंबडे दिसते पण तसं नाही कुक्कुटपालनामध्ये oh. पण खूप पर्याय आहेत मग तुमचं देशी प्रजातीच्या कोंबड्या असतील गावरान जातीच्या मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन असेल तुमचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल एचडी असेल किंवा लेअर फार्मिंग असेल वेगवेगळे विषय ते समजून घेतलं पाहिजे ह्याच्यातला जो मुख्य गाबा आहे की खाद्य व्यवस्थापन तो कारण आता होत्या की शेतकरी करतायत पण ते सगळं खाद्य भरून विकत आणतायत अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये किलो पण ह्याच्या जर घरच्या घरी आपण जर खाद्य करायला शिकलो तर तेच खाद्य आपल्याला वीस रुपयाला जात आणि खूप मोठा त्याचा परिणाम होतो कारण एक एक शेतकऱ्याकडे जर तुम्ही हजार तीन हजार पाच हजार दहा हजार अशा पटीने कोंबड्या ते बाळगतात आणि एका कोंबडीला साधारण महिन्याला जो दिवसाला म्हणजे खाद्य लागतं ते शंभर ग्राम म्हणजे तुम्ही विचार करा महिन्याला तीन ते साडेतीन किलो खाद्य लागतं म्हणजे हजार कोंबड्या असतील तर तुमचे झाले किती म्हणजे दहा रुपये जरी वाचले तरी तर जवळजवळ पस्तीस ते तीस हजार रुपये तुमच्या फक्त खाद्यात वाचतात आणि धंद्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट कधी होतो नफा कधी होतो जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वाचवा सो so, त्यामुळे कुक्कुटपालन हा असा विषय ना की आमच्याकडे खूप अशा महिला आहेत की ज्यांनी शंभर कोंबड्यांपासून दोनशे कोंबड्यांपासून सुरू केलं होतं अंड्याचं प्रोडक्शन आज कुठच्या कुठे तो व्यवसाय पण हे सगळ्यांना शक्य आहे आपण हे कोण करू शकतो जे बोलताना पॅशनट होऊन काम करताना मला पॅ करिअर म्हणून करायचं मला ह्यातले सगळे बारकावे समजून घ्यायचं याचं मार्केट काय याचं सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या तीच गोष्ट तुमची चंदन लागवड असेल तुमची औषधी वनस्पती जसं आपण मग बोटलं की शतावरी लागवड आहे पिंपळी आहे गवती आहे उत्पन्न आहे चंदन शेती आहे बांबू लागवड आहे मशरूम लागवड आहे मत्स्यपालनासारख्या विषय आहेत हे सगळे विषय तु, हो तुम्हाला जर आणि तुम्हाला असं नाही की सगळे करायचे तुम्ही एका दुसऱ्या विषय तुम्ही समजून घ्या तो आणि कार्यशाळेत हा फायदा असो की तुम्हाला आठ ते दहा विषयांची व्यवसायांची तुम्हाला सखोल माहिती मिळते आणि तुम्हाला तिथे मग तुम्ही तयार होतं की त्यातले दोन चार निवडायला तुमच्याकडे असलेली भौगोलिक परिस्थिती तुमच्याकडे असलेले भांडवल तुमच्याकडे असलेला वेळ किंवा तुम्ही करत असलेले इतर व्यवसाय सगळ्या गोष्टीला अनुसरून तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात की तुम्हाला आणि इथे कार्यशाळेत जर तुम्ही बघितलात की लागवडी पासून ते विक्री परत सगळी जशी माहिती दिली जाते तसंच तुम्हाला बोटाला धरून सुद्धा तिथ परत नेलं जातात ती जबाबदारी घ्यायलाही सुवर्ण कोकणचे शिलदार तयार असतात आणि त्यामुळे कार्यशाळा म्हणजे उद्योजकतेची पहिली पायरे त्यामुळे सर्वांना विनंती आहे मग ते फुटबॉल ज्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही घेण्याच्या अगोदर त्याचे रिक्सर हो। नोंदणी करा आणि युट्यूब चॅनलला सुवर्ण कोकणचे जाऊन काही व्हिडिओज आहेत त्या गोष्टी समजून घ्या मग मला वाटतं तुम्हाला सोपं जाईल नक्की त्या दृष्टीने जसं तुम्ही म्हणाल तसं की ज्यांना सुवर्ण कोकणचे नवीन फुटबॉल घ्यायचे त्यासाठी काय करावं लागू शकतं आणि कशा प्रकारे करता येतील अनुषंगाने आपण चर्चा पुढे ने नेणार आहोत परंतु इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहता आमचा विशेष कार्यक्रम सुवर्ण कोकण जागत श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर आता आपल्याकडे अनेक नवीन तरुण जे आहेत ते उद्योगशील झालेले आहेत उद्यमशील झालेले आहेत एक किल्लेदार म्हणून आज खूप चांगलं काम नाम नाव कमवलं आहे कामही करत मला विचारायचं आहे की आता ज्यांना नव्याने सुवर्ण कोकणचे फुटबॉल घ्यायचे आहेत जे खरोखर सिरियस आहेत त्यांच्यासाठी काय करता येऊ शकतं त्यांनी कसं अप्रोच व्हायचं हो नाही फुटबॉलमध्ये खूप हे असतात तुम्हाला सांगतो म्हणजे एका ठिकाणी फुटबॉल असेल तर एक किलोमीटरच्या मध्ये दुसऱ्या फुटबॉलला परमिशन नसते अच्छा डिस्ट्रीब्युटरशिप सुद्धा आपण जी देतो मला वाटतं आता जी आपण डिस्ट्रीब्युटरशिप देतो त्यांच्याकडून आपण कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा ॲडिशनल डिपॉझिट वगैरे असं काही घेत नाही फक्त तो मनुष्य बोलताना एक लिडरशिप क्वालिटी त्याच्यामध्ये हवी सर्वांना सोबत घेऊन जाणार असायला हवा अन्यथा तुम्ही जर बघितलं की सुवर्ण कोकण वाढण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हा डिस्ट्रीब्युटरचा असतो कारण पहिले आपण डिस्ट्रीब्युटर नेमतो नंतर फुटमॉल ओपन करतो त्यामुळे पहिलं माल सगळ्यांना ताबड ता जागेवर कसा पोहोचेल यासाठी आपल्या प्रतिशाल असते आणि मॉल अपॉइंट करताना हे सगळ्या गोष्टीचं भौगोलिक पाहारी केले जाते की उदाहरण तुम्हाला सांगतो की जागा पाहण्यापासून ते सगळ्या प्रकारचे सरकारी परवाने असतील सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना फिल्ड व्हिजिट असते त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग जेणेकरून भले तो स्वयंभू करत असेल पंचवीस हजार रुपये भरून फक्त तो माल घेत असेल तरी सुद्धा त्याला ते प्रशिक्षण कंपल्सरी असतो कारण प्रत्येक धारक तो यशस्वी झाला पाहिजे हे कारण कसं असतं की एक जरी फेल झाला तरी तुमच्या ब्रँडवर तो मोठा परिणाम असतो त्यामुळे डिस्ट्रीब्युटर आहेत ते खूप मोठी भूमिका वाटतात प्रत्येक डिस्ट्रीब्युटर आपल्या विभागातले जे धारक असतात त्यांच्यावर अतिशय बारकाईने म्हणजे माल कुठे लावायचा असतो लोकांशी काय बोलायचं असतं ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची असते कसं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे सगळे बारकावेत त्यांना जेणेकरून प्रत्येक जण हा यशस्वी झालाच पाहिजे कारण पहिली गोष्ट आपला जो मालाचा दर्जा आहे त्याची क्वालिटी तर अप्रतिमा मगाशी बोलू की एकदा खाल्यानंतर दुसरा माल तो घेऊ शकत नाही प्रोडक्ट जवळजवळ असे मला वाटतं आता हजारच्या आसपास प्रोडक्ट आहेत त्यामुळे एका ग्रहणीला रोजच्या जीवनात लागणारं जेवढं किराणा माल आहे जेवढं रेशन आहे सगळं आपल्याकडे असतं पण हे आपण लोकांपर्यंत कसं पोहोचणं ही एक स्किल आहे ती मात्र शिकणं गरजेचं असतं त्यामुळे फुटबॉल मग तो कोंबो असेल विथ चिकन असेल किंवा विदाउट चिकन आणि होत्या येतात खूप जण म्हणजे रजिस्ट्रेशन साठी तुम्ही जर बघितलं तर रोज ऑफिसला तीस चाळीस लोक असतात पण ह्यातून मोजून तीन चार लोकांनाच दिलं जातं त्याचं कारण असं आहे ना की तो फेल होऊ नये ती जशी त्यांची जबाबदारी असते तशी संस्थेची असते आणि कमी पैशात आपल्याला सुरु करता येते मालामध्ये मार्जिन सुद्धा मला वाटतं बाहेरचे जेवढे देतात त्यापेक्षा दुप्पट मार्जिन आपल्या इथे फुटबॉल धारकांना असते आणि किमती खूप कमी असतात आणि त्यामुळे खूप लोक असतात आणि तुम्ही लाख रुपयात स्वतःचं दुकान चालू करू शकता exactly. मग कोण पण नाही मालामध्ये जशी आपण हे लाख गुणवत्ता राखतो तसेच फुटबॉल अपॉइंट करताना सुद्धा खूप काही गोष्टी पाहिल्या जातात ज्याच्यामध्ये खरोखरच काहीतरी धमक आहे स्वतःला नव्याने सिद्ध करायचंय त्यांनाच तिथे संधी तर मग ती महिला पुरुष असं बघितलं जात नाही वही बघितलं जात नाही आमच्याकडे अशी लोक आहेत की जे सत्तर बहात्तर वर्षाचे पण अतिशय छान पद्धतीने मॉल करतात अशाही काही महिला आहेत की ज्या मुंबईमध्ये चिकनच्या दुकानावर तुम्हाला कोंबड्या कापतानाही दिसते सो पैसा आहे पण त्यासाठी स्वतःला आपल्याला बदल करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून साठी ज्यांना यायचं असेल त्यांनाही तेच मागणं की तुम्ही युट्यूब चॅनलवर जा तिथून सगळ्या गोष्टी समजून घ्या ऑफिसला या किंवा फोन करून रितसर तशी नोंदणी करा आणि नंतर कार्यशाळेत या कारण इथे बघूया झालं तर झालं किंवा जमलं असं नाही इथे यायचं आहे तर खर ते जिंकण्यासाठीच ते यशस्वी होण्यासाठीच त्यामुळे पूर्ण तयारनेस नाही जाणं गरजेचं आहे नक्की मला वाटतं तुम्ही हा मुद्दा नेहमी सांगत असता की ज्याच्याकडे सिरियसनेस आहे या सगळ्या गोष्टी करण्याचा ज्याला खरोखर इच्छा आहे काहीतरी वेगळं करण्याची स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्याच लोकांनी मला वाटतं कार्यशाळा आणि त्यानंतर सोरण फुटबॉलचा विचार करून त्या दृष्टिकोनात यायचं आहे जसं सर तुम्ही नक्की म्हणालात तसं की आज जे तरुण आपल्याला बघतात थोडक्यात त्यांना सल्ला काय दिला जातात एवढच सांगेन कुठलीही गोष्ट सोपी नसते आणि अवघडही नसते अवघड गोष्ट सोपी करण्यालाच मला वाटतं उद्योग बोलतात आणि हा उद्योग कधी कुणाच्या सांगण्याने म्हणजे मी तर नेहमी सांगतो गरीब विचार असलेल्या माणसांचा कधीच ऐकू नका किंवा घाबरट लोकांचा ऐकू नका अशा लोकांचा ऐका जो ऍक्च्युअल तो व्यवसाय करतायत त्यांच्या सानिध्यात द्या कारण त्यांनी खूप अनुभव घेतलेले असतात व्यवसाय म्हणजे अनुभवाच मिश्रण आहे आणि यशस्वी व्हायचं असेल मग ते शेती असो शेतीपूरक व्यवसाय असो फुटबॉल असो किंवा कुठला उद्योग फक्त तुमच्यावर डिपेंड करत की तुम्हाला नेमकं काय ज्या दिवशी होता तेव्हा तुम्हाला परमेश्वर देखील लढवू शकत नाही नक्कीच नक्कीच मला वाटतं खूप छान बोललाय तुम्ही याच नोटवर आज आपण इथे थांबूया विषय खूप मोठा आहे पुन्हा आपण बोलूया परंतु आज तुम्ही इथे छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद या विषयाचा सुवर्ण कोकण जागर श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमात आता